नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज शहरे पाहिली तर शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे ती पार्किंगच्या व्यवस्था अतिशय विचित्र झालेली आहे. मोठी गाडी जी आहे ती शहरामध्ये पार्क करू शकत नाही, कारण गाडी जरी पार्क केली तरी जे ट्रॅफिक जमा होणार आहे ते ट्रॅफिक एवढं जमा होणार आहे की प्रचंड असा ट्रॅफिक जमा होणार आहे, आणि ह्या प्रचंड ट्रॅफिकमुळं जनतेला जो त्रास होणार आहे तो वेगळा वाईट स्वरूपाचा त्रास होणार आहे. एखाद्या ठिकाणी रस्त्यावर जर पार्किंग केलं, रस्त्यावर पार्किंग केल्यानंतर त्याच्यातून जे समस्या निर्माण होणार आहे, कुणाला अर्जंट कुठे जायचं असतं, कुणाला दवाखान्याला जायचं असतं, कुणाला घरी जायचं असतं, कोण कामावरून वैतागलेला असतो किंवा कोण काही झालेलं असतं, त्यामुळे पार्किंगची जी व्यवस्था आहे ती शहरामध्ये अतिशय दयनीय झालेली असते. पुणे सारख्या शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था कुठेही नाही, तसेच मुंबईसारखे तर शहरामध्ये पार्किंग फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि तसेच वाहनांच्या गर्दीमुळे सर्वसामान्य पादचाऱ्यालासुद्धा रस्ता क्रॉस करता येत नाही, तर त्यामुळे पादचाऱ्याचीसुद्धा मोठी कोचंबना होताना दिसत आहे. त्यानंतर जे ॲक्सिडेंटचे प्रमाण झालेले आहेत ते ह्या पार्किंगची व्यवस्थित नसल्यामुळे अशा प्रकारचे जी घटना घडत आहेत, अपघात घडत आहेत, ते अतिशय विचित्र प्रकारचे अपघात येथे घडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरपालिका जे असतील, महानगरपालिका असतील, त्यामुळे पार्किंगचं जी व्यवस्था आहे ती पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे, आणि लोकांच्या जीवनाशी जो खेळ केला जातो आहे तो खेळ थांबवला पाहिजे. पार्किंगमुळे जे होणारे अपघात आहेत ते अपघातामध्ये वाढ होत आहे, आणि जे शहराला जो बकालपणा आलेला आहे तो बकालपणा ह्या पार्किंगमुळं विचित्र दिसत आहे. आणि अशा पार्किंगच्या वेळी जे ट्रॅफिक हवालदार असतील तर त्यांचे जे उकळ पांढरं होतं ते उकळ पांढरं ह्या पार्किंगच्या याच्यातून जास्त होताना आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारचे लोकांचं जी मानसिकता आहे, ज्या ठिकाणी भीती गाठली जाते पार्किंगच्या ठिकाणी, जे ड्रायव्हर असते त्यांना 500 रुपये 1000 रुपये दंडाची भीती गाठली जाते, आणि त्यांच्याकडून 100-150 रुपये जे ट्रॅफिक पोलीस असतात ते उकळले जातात, आणि त्याचा फायदा त्याच्या घरच्या उपयोगासाठी होतो. म्हणजे शासनाची जो भ्रष्टाचार आहे तो कमी झालेला नाही, उलट वाढतच निघालेला आहे, हे ह्यातून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद.